seminar. Friends, just a brief introduction of this SNDT college, because most of you know that this SNDT Women's University, it was started by Maharshi Dhondo Keshav Karveji long back in 1960, and later on with the help of Sir Vithaldas Thakarji, its name became Srimati Nathibai Damodi Damodar Thakarji Women's University. This is the first university, not only this country, but also in the Southeast Asia. And this college, SNDT College of Arts and SCB College of Commerce and Science for Women, this is the first college started by SNDT Women's University in the city of the Mumbai, where from where the all other colleges, whether it is the B.Ed. College, Home Science College, even the Engineering College and all other colleges, they have bifurcated on post-graduation college department, they have bifurcated later on. Right now we have the full-fledged the Arts College, where there are about the 5 languages, 6 Social Science, Commerce, BMS, BSCIT, and especially I can mention that Sangeet, which is a very famous department in the city of Mumbai, and Art and Painting department, and some of the certificate course run by this college. Mitrano, Dr. Babasaheb Ambedkarancha जस सुहास चव्हाण यांनी सांगितलं की क्रांतिबा ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे आणि त्यांचे शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपण आज हा सेमिनार घेत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही या देशामध्ये सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडून आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर हे एक अग्रेसर होते. या महामानवाने अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्रापासून कायदा, इतिहास, मानववंशशास्त्र आणि धर्मशास्त्रामध्ये जी मुलाची भर घातली, संपूर्ण जगाने त्याला मान्यता दिली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वावर आधारित जातीविरहित, वर्गविरहित आणि लोकशाही प्रणित नव समाजाची निर्मिती व्हावी याचा संपूर्ण जीवनभर ध्यास घेतला होता आणि संघर्ष केला होता. इथं मला नमूद करायचं वाटतं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेलं नाही तर बुद्धाच्या अस्सलाइन कालाम आणि कवीज्य या तत्वामधून घेतलेले. 1920 ते 1956 हा एक फार मोठा भाग कमी असा एक स्पॅन आहे. 35 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढी ग्रंथ संपदा त्याच्या अगोदरही त्यांनी जमा केलेली होती, परंतु जी ग्रंथ निर्मिती त्यांनी केली होती ती ही जगाच्या इतिहासामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारा माणूस कदाचितच एखादा मिळेल तेवढी ग्रंथ निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. वेगवेगळे संशोधन केले, त्याच्यामध्ये इतिहासाच्या विषयीचे संशोधन असेल, त्यामध्ये जो कॉन्ट्रोवर्सियल किंवा लोकांनी जो त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं तो रिडल्स ऑफ हिंदुझम असेल, जातीयतेच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन आहे, त्याच्याविषयीचा संघर्ष असेल, महिलांचे प्रश्न असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की एखाद्या समाजाची जर किती प्रगती झाली आहे हे जर आम्हाला जर मोजायचं असेल तर त्या समाजामध्ये स्त्रियांची किती प्रगती झाली आहे हे बऱ्याच काही अशा मेजरमेंट पैकी एक मेजरमेंट असतं. त्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या प्रश्नाकडे बघितलं. मानवी अधिकाराचे प्रश्न असतील, संविधानामध्ये त्यांनी केलेल्या तरतुदी असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 48 कलमामध्ये किंवा एकंदरीतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की शासन हे समाज परिवर्तनाचं साधन आहे. धार्मिक विचारांच्या संदर्भावरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगामध्ये असलेल्या संपूर्ण या धर्माचा अभ्यास केलेला होता आणि या अभ्यासाअंती त्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, त्यावेळेस म्हटले होते मी हा संपूर्ण भारत हा बौद्धमय करीन. बौद्धमय करीन याचा अर्थ असा नाही आहे की त्रिचरण पंचशील देईल किंवा त्रिचरण पंचशील हे करतील, तर त्याचा अर्थ असा होता की स्वातंत्र्य समता आणि न्याय या आधारावर हा भारत आम्हाला बनवायचा आहे. या दृष्टिकोनातून त्यांनी या बौद्ध धर्माकडे बघितलं. जाती अंताची लढाई ही फक्त शेवटच नसून तर भांडवलशाहीला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो की एक विषमतेवर आधारलेली भांडवलशाहीची अर्थव्यवस्था असते त्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीचा सामाजिक लोकशाहीमध्ये कसं रूपांतर होईल असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनभर जे काही वेगवेगळे संघर्ष केले त्याच्यामध्ये आर्थिक संघर्षामध्ये आर्थिक विचारामध्ये शेती विकास असेल, भांडवल निर्मिती असेल, औद्योगिकरण आणि रोजगार निर्मिती असेल, कामगारांची चळवळ असेल, लोकसंख्येची समस्या असेल, शिक्षण असेल, स्थलांतर असेल, परदेशी व्यापार असेल, बँकिंग असेल, वित्तीय व द्रव्य विषयक धोरण असेल, केंद्र राज्य वित्तीय संबंध असतील, त्या सर्वच गोष्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला होता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासनाने काय भूमिका घ्यावी, तर या कोणत्याही आर्थिक आणि समस्येचा विचार करत असताना सामान्य आणि गरीब माणसाचे हित त्यात सुद्धा जाती व्यवस्थेने उपक्षित असलेल्या त्या दलितांचे हित कसं होईल, आदिवासींचे हित कसं होईल, स्त्रियांचं हित कसं होईल, या सर्व गोष्टींचा बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रह होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्ता प्रतिष्ठा नसलेल्या उपेक्षित गरीब दलित आदिवासी याचे हित जपण्यासाठी बाजार यंत्रणेबरोबरच अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेवर सुद्धा शासनाचा परिणामकारक असा हस्तक्षेप असावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्पष्ट वाटत होतं. सार्वजनिक क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आज आपण बघतोय की शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकार जे आहे हे बऱ्याच बाबतीमध्ये ते स्वतःला त्याच्यामध्ये विड्रॉ होत आहे. आणि पर्टिक्युलरली जे उच्च शिक्षण आहे त्या उच्च शिक्षणामधून सुद्धा जे नॉन एडेड कॉलेजेसच्या म्हणजे उभारणी केलेली आहे याच्यामध्ये ते विड्रॉ करत आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा जो अभ्यास आणि आज जी एक जागतिकरण 1991 पासून या देशामध्ये आलेलं आहे आणि त्याला आपण रोखू शकलेलो नाही, त्यांनी सर्वांनी ते मान्य केलेलं एक प्रकारचं. यामध्ये जे काही नॉन स्टेट ऍक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपनीज असतील किंवा एनजीओ असतील किंवा नवीन सोशल ऑर्गनायझेशन्स असतील त्या फार अशा स्ट्रॉंग झालेल्या आहेत, इफेक्टिव्ह झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आता एक प्रकारची अशी एक नवीन विचार हा लोकांमध्ये पसरलेला आहे आणि लोकांनी तो जवळपास स्वीकारलेला आहे, तो असा आहे की कोणतीही सामाजिक किंवा आर्थिक प्रश्न जे आहेत हे मूलत व्यवस्थापकीय असतात, आवश्यक ती वैज्ञानिक दृष्टी आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने अचूकपणे सोडवता येतील अशा लोकांची एक लोकांवर बिंबवलं जात आहे. आर्थिक विकासामधून दारिद्र्य व मागासलेपणा आपोआप जाईल, प्रगत तंत्रज्ञानामुळे स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील व बेरोजगाराचा प्रश्न सुटेल, गुणवत्तेच्या आग्रहातून शिक्षणाचा दर्जा उंचावेल, स्पर्धेतून कार्यक्षमता वाढेल. थोडक्यात आर्थिक व सामाजिक प्रश्नाला राजकारण हे उत्तर नसून योग्य त्या संसाधनाची इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी केल्या जातात. इन्फ्रास्ट्रक्चरची संसाधनाची निर्मिती आणि अचूक व्यवस्थापन व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब कसा असा संदेश हा नव्या पिढीला देत आहेत. आणि त्या मला इथं सांगू इच्छितो मी की त्यामध्ये अर्थात त्यांनी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचा जो भाग आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुणवत्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कार्यक्षमतेच्या विरोधामध्ये कधी नव्हते. या आणि अनेक अशा जे प्रश्न जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं लिखाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळी आणि आता या परिस्थितीमध्ये 21व्या शतकामध्ये या कितपत समर्पक आहे. आज आपल्याकडे विद्वान अशी मंडळी ज्याचा काही फार मोठा अनुभव आहे, जे एक रोल मॉडेल म्हणून या समाजाच्या पुढं आपण त्यांच्याकडे बघतो, असे मुंगेकर सर आहेत, गोखले सर आहेत,
मिलिंद कांबळे आहेत, हे असे सर्वच लोक आम्ही आज इथं बोलवलेले आहेत. याच्या नंतर सुद्धा दुपारच्या सेशन मध्ये सुद्धा किंवा अनवर सर सारखे इथं लोक इथं आहेत, ते सर्वच इथं चर्चा करतील. आणि हा जो सेमिनार जो आहे हा एक फ्रुटफुल होईल अशी मी आशा करतो. आणि पुन्हा एकदा इथं सर्व लोक हे आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल त्यांचं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा त्यांना त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पुढे करतो. शब्दामध्ये कॉलेजशी तसेच बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची ओळख करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सेमिनार थीम साठी डॉक्टर कल्पना चव्हाण यांना निमंत्रित करतो. सेमिनार ऑन द ग्रेट इंडियन स्कॉलर अँड स्टेटमन्स लीडर अँड अबाव ऑल द चीफ आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अलायस बाबासाहेब आंबेडकर वॉज वन ऑफ द मोस्ट इलस्ट्रियस सन ऑफ मॉडर्न इंडिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज अ पॅट्रियट. ही डिवोटेड हिज नोबल लाईफ टू सिन्सिअरली अँड होनेस्टली फॉर द सर्व्हिसेस ऑफ ह्युमॅनिटी इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ न्यू सोशल ऑर्डर बेस्ड ऑन द आयडियल्स ऑन लिबर्टी इक्वॅलिटी अँड फटर्निटी. Dr. Babasaheb Ambedkar is a great name in the modern history of India. He exercised his mind and intellect to establish an Indian society on the foundation of liberty, equality and fraternity. Dr. Babasaheb, educational and religious, is revolutionary important. His work helped not only Maharashtra but also India in the nation building. In the Indian history, he is a famous as a leader of brown rural, but actually he developed the nation, he developed the democratic setup. His heroical struggle for raising the downtrodden and human dignity constitute a golden chapter in the history of this nation and the history of human freedom as well. He played a very crucial role. We can see the reflection of his principles in the preamble of constitution. Dr. Babasaheb Ambedkar was eminent thinkers of 20th century. His legacy drives to various branches of social sciences in the including economics, sociology, political science, education, law, etc. On this basis of Dr. Babasaheb Ambedkar's contribution to the Indian society, we have planned to revisit to this legacy by organizing this one-day national seminar. This seminar is organized for teachers, for different disciplines, research students, person from government and from Maharashtra all over India also. This seminar is useful to researcher and different field, Ambedkarwadi, students, social workers, resource activities, etc. Thank you, sir. थँक यू मॅडम. यानंतर मी सोनाली रेश भातकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी जस्टिस हेमंत गोखले यांची ओळख करून द्या. रिस्पेक्टेड डिग्निटरीज ऑन द डायस, ऑल द डेलिगेट्स प्रेझेंट हियर अँड माय डियर स्टुडंट फ्रेंड्स, आय एम हायली ऑनर्ड टू प्रेझेंट बिफोर यू आवर चीफ गेस्ट ऑनरेबल जस्टिस श्री हेमंत लक्ष्मण गोखले. ऑनरेबल जस्टिस श्री हेमंत लक्ष्मण गोखले इज अ पोस्ट ग्रॅज्युएट इन आर्ट्स फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई and pursued his LLB from Government Law College. He practiced in civil, constitution, labor and service laws and specialized in industrial and service matters. He participated in the workshop on social justice at Durban and Cape Town Universities in South Africa as a part of delegation of judges. He was appointed as government leader to the state of Maharashtra. He was also appointed as a Chief Justice of Allahabad High Court and also functioned as a Chief Justice of Madras High Court and Patna High Court. Apart from that, he has been an office bearer in several national and international voluntary organizations including Asia Pacific Lawyers Association and other philanthropic organizations. He assumed the charge of the Office of Judge in the Supreme Court of India on 30th April 2010. He is one of the most eminent and respectable judges with a profound sense of social civic responsibility.
He has an extensive knowledge on various issues and has often worked for the upliftment of socially deprived and underprivileged sections of the society. He is not only an eloquent speaker, but he mesmerizes the audience with his enlightening and thought-provoking speeches. He is among the top most intellectual legal brains of the country with moral and ethical responsibility. Sir, indeed we are really privileged to have you here as our chief guest, and I am sure that the intellectual gathering will be enthralled with your magnetic persona. Today, sir, we are going to take with us few valuable drops from the ocean of knowledge that you possess as cherished memories. Sir, I invite you to address the gathering. Principal Pradhan, dignitaries on the dais and the audience and dear student friends. Well, I have prepared my notes in English, but it appears that I think most of the students are from Marathi medium classes. I think I am right in assuming so, because right from the beginning the speakers have been speaking in Marathi also. So therefore, I will speak in English as well as in Marathi. Well, I am particularly happy to meet my old friend Dr. Mungekar. Thank you. Because as I said to him that we often see him only on the TV and there is hardly any time to meet him because he is so busy. So I said one of my pleasant surprises today is to meet him. Thank you. Milind Kambale is another illustrious son of the state. त्यांनी जे काम चालवलेलं आहे हे सगळ्यांनाही अगदी आदर्श वाटावं असं आहे, कारण एक वेगळा चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन करून तरुण मंडळींना उद्योगाच्या क्षेत्रात पुढे आणायचं त्यांनी कार्य चालवलेलं आहे. आणि मला म्हणजे आनंदाचा भाग असा आहे की डॉक्टर मुंगेकरांच्या आधी माझं भाषण आणि त्यांचं भाषण आधी झालं असतं तर मला काही बोलायला सुरू नाही. माझ्यानंतर तुम्ही बोलण्याचा मला प्रॉब्लेमच नाही. डॉक्टर आंबेडकरांचं आयुष्य नेमके 65 वर्ष. शिक्षण काय, एम ए पी एच डी इन इकॉनॉमिक्स फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी, बी एस सी इन इकॉनॉमिक्स फ्रॉम लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड बारेट लॉ फ्रॉम ग्रेट एम. हे सगळं वयाच्या 30 वर्षाच्या त्यांचा जो पी एच डीचा थिसिस होता तो पब्लिक फायनान्समधला होता. माझ्यापेक्षा मुलेकर त्याच्याबद्दल जास्त सांगू शकतील, कारण पब्लिक फायनान्स ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स हे त्यांचे विषय आहे. पण इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा त्यांचा थिसिस होता. आणि ईस्ट इंडिया कंपनीनी 1857 युद्धानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश इंडिया सरकारने भारताचा कारभार ताब्यात घेतला, तो केवळ ती म्युटिनी झाली म्हणून नाही तर हे ईस्ट इंडिया कंपनीचे लोक लुटत होते आणि त्यांच्या हातात पैसे न जाता तर भारत सरकारकडे आले म्हणून भारत सरकारने ते ताब्यात घेतलं. हे आंबेडकरांनी त्या त्यांनी 17 साली म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी तो थिसिस त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीला दिला. त्याच वर्षी त्यांनी कार्स इन इंडिया देअर मेकॅनिक्स जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा एक पेपर दिला. या पेपरमध्ये त्यांनी कास्ट सिस्टीम कशी परपेच्युएट होते म्हणजे एकाच जातीमध्ये विवाह करायचे आणि ते का करायचे आणि तसं करून आपल्या देशातली विषमता कशी टिकवली जाते हे सुद्धा त्यांनी 17 साली म्हणजे वयाच्या 26व्या वर्षी दिलेल्या पेपरमध्ये मांडले. त्यांची जर पुस्तकांची जर तुम्ही संपदा पाहिली तेवढी पुस्तकं किती विषय आणि पेपर्स तर अनेकच, तुम्ही नावं तरी नुसती बघितली, अॅन्युलेशन ऑफ कास्ट, रानडे गांधी अंजना, हू एट द शुद्रास, पाकिस्तान ऑफ द पार्टिशन ऑफ इंडिया, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, वैज्ञानिक धर्म, रिटर्न्स इन हिंदुइझम, ही फक्त काही महत्त्वाची आहेत ही एवढीच नाही. म्हणजे कुठलाही विषय त्यांच्या काळातला जो महत्त्वाचा होता त्याच्यावर त्यांनी अभ्यास करून भूमिका घेतली, नुसतीच भाषणं करून नाही. म्हणजे इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, रिलिजन